अंकुश सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। आज सोमवार दिनांक 21 फरवरी 2022 रोजी BA द्वितीय वर्ष सत्र 4 इतिहास विषयाच्या आभासी व्याख्यानमालेचा 7वा दिवस मनोहरराव कांबळी महाविद्यालय नागपूर, आर्ट अँड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा आणि तायवाडे कॉलेज कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही आभासी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। या व्याख्यानमालेचे आदरणीय आयोजक मनोहरराव कांबळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उषा साकुरे मॅडम, आर्ट अँड कॉमर्स नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जगदीश हटवार सर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर MV कोल्हे सर आणि तायवाडे कॉलेजच्या प्राचार्य मॅडम डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम, आज व्याख्याता म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर कैलास फुलमाळी सर, कार्यक्रमाचे आदरणीय संयोजक डॉक्टर संजय ठवळे सर, डॉक्टर शरद डवरे सर आणि प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी वर्गाचे मी डॉक्टर यमुना रेवतकर, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभागातर्फे आपले सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करते। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, BA द्वितीय वर्ष सत्र 4 च्या इतिहास अभ्यासक्रमातील म्हणजेच 1886 ते 1947 या कालखंडातील इतिहास आपण अभ्यासत आहोत। याआधी BA सत्र 4 च्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातील युनिट 3 चे संपूर्ण विवेचन संपन्न झाले आहे। आज आपण युनिट 4 मधील प्रकरण पहिले सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद फौज हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणाचे विवेचन प्राध्यापक डॉक्टर फुलमाळी सर करणार आहे। या प्रकरणाचे विवेचन सरांनी सुरू करण्यापूर्वी त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते। सर रेणुका कॉलेज बेसा नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। सरांचे MA 3 विषयांमध्ये इतिहास, मराठी व समाजशास्त्रामध्ये झाले आहे। सरांचे नेट इतिहास विषयामध्ये झाले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथून PhD ची पदवी सरांनी प्राप्त केली आहे। त्यांच्या संशोधनाचा विषय राजेश्री शाहू महाराजांच्या कार्याचे ऐतिहासिक मूल्यमापन इसवी सन 1874 ते 1922 हा आहे। सरांचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोध निबंध प्रकाशित झाले आहे। सरांचा राजेश्री शाहू महाराजांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचे ऐतिहासिक मूल्यमापन या विषयावर लघुशोध प्रकल्प सादर झाला आहे। सरांचे 4 पुस्तकेही प्रकाशित झाले आहे। सरांच्या संपूर्ण कर्तृत्वाचा गौरव म्हणून इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फेडरेशन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांना इंटरनॅशनल हिस्ट्री लिटरेचर अवॉर्ड 2015, बाबू जगजीवन राम आर्ट कल्चर अँड लिटरेचर अकॅडमी न्यू दिल्ली यांच्याद्वारे महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल टीचर अवॉर्ड्स 2014, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फेडरेशन इंडिया या संस्थेद्वारे नेहरू इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड 2014, आंबेडकरवादी साहित्य व तत्वज्ञान विचार मंच यांच्या वतीने राजेश्री शाहू महाराजांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य या पुस्तकास संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार 2018, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने फुले शाहू आंबेडकर साहित्य भूषण रत्न पुरस्कार 2018, बुलढाणा फिल्म सोसायटी यांच्या वतीने राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार 2019 असा बराच मोठा परिचय सरांचा या ठिकाणी आहे। असे उच्च विद्या विभूषित व बहुआयामी व्यक्तिमत्व आज व्याख्याता म्हणून आपल्याला लाभलेले आहे। सरांचे मी सहृदय स्वागत करते। तर सरांचा जास्त वेळ न घेता युनिट 4 च्या प्रकरण पहिल्या प्रकरणासाठीच्या विवेचनासाठी मी सरांना विचार मंचावर सादर आमंत्रित करते। डॉक्टर फुलमाळी सर धन्यवाद मॅडम, आपण फार मोठा परिचय करून दिला। मी मोठा माणूस नाही, माझी गुरुमध्ये बसले आहे समोर। आज मनोहरराव कांबळी महाविद्यालय नागपूर, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नाईट कॉलेज नागपूर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा आणि तायवाडे कॉलेज कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमाला जी आयोजित केली त्यामध्ये जे महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे
प्राचार्य डॉक्टर उषा सापुरी मैडम, डॉक्टर जगदीश हटवार सर, डॉक्टर एम ई कोले सर, डॉक्टर आमचे आदरणीय प्रेरणास्थान डॉक्टर शर्वी तायवाडे मॅडम, तसेच माझे स्वर्गीय मित्र डॉक्टर डवगे सर, त्यासोबतच संजय चौधरी सर, आपण स्वतः रिवर्सल मॅडम, तर आपण सर्वांनी या करता फार मेहनत घेतली आणि एक चांगला उपक्रम विद्यार्थ्यांकरता खरोखर उपलब्ध करून दिला. मला वाटते की विदर्भामध्ये अशा प्रकारचं संपूर्ण सुविधा बसवा म्हणजे एखादी लेक्चर सिरीज कंटिन्यू जर कोणी चालवली असेल तर आपल्या या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मला दिसून येते. म्हणून आपलं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे असं मला वाटतं. तर माझा आजच्या या व्याख्यान मालिका विषय आहे सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतीय स्वातंत्र्य लढा घेण्याकरता अनेक भारत पुत्रांनी वीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली, त्यामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले. या सर्व क्रांतिकारकामध्ये प्रत्यक्षाने जे नाव सर्वात पुढे येते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, आपण बघतो की सर्व तरुणांची जर आदरता प्रेरणा असता तर जे काही चार पाच क्रांतिकारक आपण ज्यांचं खूप आदराने नाव घेतो त्यामध्ये चंद्रशेखर आझाद असो, अगस्तसिंग असो, आणि त्यानंतर एक मोठं नाव समोर येते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. का बरं सुभाषचंद्र बोस यांचं इतकं मोठं नाव आपण घेतो? कारण त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता जे प्रयत्न केले, त्याचं जे कर्तृत्व, देशासाठी वाक्य ते करण्याची जिद्द, एक रोमारोमामध्ये राष्ट्रवाद आपल्याला त्यांच्यामध्ये दिलेला दिसून येतो. आणि म्हणून अशा या वीर पुरुषाची आज आपण एक संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करूया. या संपूर्ण या व्याख्यानामध्ये मी आपल्याला सुभाषबाबूंचं जीवनचरित्र, त्यासोबतच सुभाषबाबूंनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, त्यासोबतच आझाद हिंद फौजेने त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा मृत्यू हा संपूर्ण आपण आलेख आज बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला त्यांचं जीवनचरित्र बघूया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ओडिसामधील कटक या गावी झाला. सुभाषचंद्रांचे वडील हे जानकीनाथ बोस त्या काळचे कटकमधील फेमस फार प्रसिद्ध वकील होते. त्यांची आई प्रभावती देवी ही फार धार्मिक होती. त्यांच्यामुळेच धार्मिक पदरात आपला सुभाषबाबूला दिसून येतो. सुभाषबाबूला एकूण 14 भाऊ होते, त्यापैकी 7 भाऊ आणि 6 बहिणी होते. आणि सुभाषबाबू हे 9वे पुत्र होते. आता तसा खूप मोठा परिवार आणि एक सघन परिवार, कारण सुभाषबाबूचे वडील त्या काळचे प्रसिद्ध वकील होते, त्यांची वकील त्या काळी फार चांगली चालली. आता अशा या संपूर्ण मोठ्या कुटुंबामध्ये सुभाषबाबू राहत असताना सुरुवातीला मात्र ते फार एकलकुंड होते. इतक्या मोठ्या भाऊ बंधामध्ये राहता राहता ते एकलकुंड त्यांचं जीवन होत. ते थोडेसे भित्रे पण होते, म्हणजे आपण म्हणतो ना ते थकू आहे म्हणतो, अशा प्रकारचे त्यांना अंधार पडला तरी भीती वाटते. आणि 1902 त्यांची प्रोटेस्टंट मिशनरी स्कूलमध्ये त्यांची ॲडमिशन झाली आणि शाळेत सापडला. त्यासाठी सुभाषबाबूंनी फार तयारी केली. त्यांना असं वाटलं की आता घरी फार बोर झालं आणि मला शाळेत जायला भेटेल या फारच आनंदामध्ये अत्यंत उत्साह आम्ही सुभाषबाबू. आणि जसा गेटवर घराच्या गेटवर त्यांचा रिक्षा आला, सुभाषबाबू तयारी करून जोराने धाव बसली आणि रिक्षात चढण्याच्या चढतानाच त्याचा पाय घसरला आणि ते खाली पडले आणि त्यांचे कपडे आणि पाणी असल्यामुळे खराब झाले आणि त्या दिवशी त्यांना मारपण लागला आणि ते स्कूलला गेले. आणि अशा सांगा तात्पर्यता ही घटना सांगायचा उद्देश हा की सुभाषबाबूला शाळेविषयी फार एक जिज्ञासा,
Tuhan itu mulu. Ani asas proses nanti sebab baru ni, ekun sih nau perempuan apa school, jiwa, nanti Yesus itu apa pun lah, tepat asal dia tu mulu kuliah. Kuliah nanti ekun sih nau ke ekun sih pengerah. Tapi kan ini revolusi lah kolej school mana yang masih jadi, ani tu ke apa kan ini kolej school mungkin jiwa pun. Ini siksa kita nanti tadi yang त्याच्यावर जो प्रभाव होता तो म्हणजे स्वामी विवेकानंद अरविंद बाबू घोष का अरविंद तर या संवादाच्या प्रभावातून त्यांनी आतापासून पुस्तके वाचणे सुरू केले त्यांची माहिती त्याच्यावर प्रभावित त्यांना प्रभावित करते आणि नंतर पुढे शिक्षण घेण्याकरता ते 1916 ला कलकत्त्याला आले कलकत्त्याच्या बीए प्रेसिडेंसी कॉलेज मध्ये त्यांना प्रवेश मिळाला सुभाष बाबू मध्ये एक म्हणजे लीडरचे गुण तो होते सर्वांना घेऊन चालणारी त्यांची युक्ती होती आणि म्हणूनच ते या कॉलेज मध्ये स्टुडंट प्रेसिडेंट म्हणून निवडून पण आले आता त्यावेळेला त्या कॉलेज मध्ये सुभाष बाबू चार ग्रुप होते एक म्हणजे राजे महाराजांच्या मुलांचा ग्रुप दुसरा ग्रुप होते जे खूप अभ्यास मूल होते तिसरा ग्रुप होता तो म्हणजे सुभाष बाबू जे देशासाठी काहीतरी करायला पाहिजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्यांचे क्रांतिकारी विचार त्यागला करत होते आणि म्हणून अनेकदा प्रेसिडेंसी कॉलेजवर पोलिसांची नजर असायची पोलिसांची आणि अनेकदा छापे पण पडायचे टाकले कारण असं म्हणतात की त्या काळात क्रांतिकारकांचा अड्डा म्हणजे प्रेसिडेंसी कॉलेज आणि चौथा ग्रुप होता तो म्हणजे जे विद्यार्थी बॅकवर्ड किंवा आलेले आहेत अशा तर अशा या तऱ्हेने सुभाष बाबूंनी आपला ग्रुप तयार केलेला होता आणि त्यांनी त्या वेळेलाच पासूनच त्यांनी बघितलं की कटकची परिस्थिती आणि कटकच्याची परिस्थिती म्हणजे यामध्ये फार मोठा फरक आहे त्यांना जगून त्यांनी बघितलं कलकत्त्यामध्ये गरिबी आहे आणि म्हणून त्याच्या ग्रुपने कलकत्त्या शहरामध्ये जाऊन पैसे गोळा करणे आणखी गरिबाला देणे यासाठी काम सुरू केले होते आणि त्यांनी जमा करणे तर याच वेळी कॉलेजमध्ये एक प्रकरण झालं ते म्हणजे मिस्टर ओ नावाचे त्यांचे प्राध्यापक होते आणि यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत होते आता सुभाष बाबू स्टुडंट प्रेसिडेंट असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे आले आणि त्यामुळे त्यांनी प्रिन्सिपल घेतले आणि त्यांनी सांगितलं की मिस्टर गोपनी माफी मागायला पाहिजे नाहीतर आम्ही अधिवेशन करूया आणि प्रिन्सिपल समजावलं की असं काही प्रकरण नाही आहे तुम्ही सावकाळच्या परंतु जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही मागणी हरकत नाही अशी सुभाष बाबू भूमिका होती आणि मग त्यांनी कॉलेज बाहेरच धरणा दिला शेवटी प्रिन्सिपलला झुकावं लागलं मिस्टर ओकला झुकावं लागलं आणि मिस्टर ओकने यावेळी विद्यार्थ्याची बाकी हे प्रकरण इथेच जरी आपण मित्र असं दिसून येतं तरी पुन्हा 15-20 दिवसानंतर ही घटना घडली कॉलेजच्या जो वरांडा असतो तिथे ते 4-5 भारतीय विद्यार्थी उभे होते आणि तिथून मिस्टर ओक आले आणि त्यांना रागावून 2-4 मारले आता हे माझ्या नंतर की विद्यार्थ्याला म्हणजे आता त्याला म्हणजे दोष होता की आपल्या पाठी संपूर्ण दूर काय म्हणून तिथून दुरून सुभाष बाबू काय ते बघत होते आणि या विद्यार्थ्याने सुद्धा मिस्टर ओकला गंजा घालत होते आणि हे प्रकरण खूप मोठं झालं आणि नंतर प्रिन्सिपलने सुभाष बाबूला दोष ठरवलं की तुमच्या ग्रुपने तिला तुम्ही खात होते आणि त्यामुळे ही सगळी पाठी तुमची येते नंतर यावर एक कमिटी नेमण्यात आली आणि कमिटीने सुभाष बाबूला दोषी पकडले आणि सुभाष बाबूंना कॉलेजमधून रस्ती केली आता ही प्रकरण सुभाष बाबूंसाठी फार मोठं झाले कारण रस्ती केल्यानंतर आपण काय कसं आणि म्हणून ते कटकला परत यावेळी कटकची परिस्थिती फार भयानक तिथे कॉलरा हैजा बुलबुला या रोगांची महामारी आली लोक कोंब्या बकऱ्याप्रमाणे मरत होते त्या लोकांची सुरुवातीला सुभाष बाबू सेवा केली त्यांना त्यावेळेला होमिओपॅथी दवाई करत ही दवाई देण्याचं काम सुभाष बाबूंनी केलं
नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावलं आणि वडील मोठे वकील असल्यामुळे त्यांनी त्यांची स्कॉटिश केस कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला आणि टीकेचे सुभाषरावजींनी पुन्हा मंदावरचा अभ्यास केला आणि आपली डिग्री पूर्ण. आता ही बी ए ची तत्वज्ञान विषयाची त्यांनी डिग्री पूर्ण केली आणि डिग्री पूर्ण केल्यानंतर सुभाषबाबूंच्या घरची परिस्थिती चांगली असल्याने सुभाषबाबूंच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा आय सी एस अधिकारी बनावा, कारण त्यांचं सुभाषबाबूंच्या वडिलांचं रोजचं बसणं वैसराय आणि अशा मुख्या यांच्या अधिकाऱ्यांसोबत असायचं आणि त्यामुळे वडिलांच्या आणि घरच्या सर्वांच्या पुढे त्यांचं काही चाललं नाही आणि ती त्यांची इच्छा होती की आपण मिशन स्कूलमध्ये जायचं. परंतु सर्वांच्या प्रभावामुळे सुभाषबाबू हे इंग्लंडला आय सी एस साठी 15 सप्टेंबर 1919 गेले इंग्लंडला आणि त्यांनी आय सी एस अभ्यास करणे सुरू केले आणि 1920 आय सी एस एक्झामचा रिझल्ट बघून अनेक ब्रिटिश त्यांच्या सह मित्रांना म्हणजे थक्कात बसला. इतका सुभाष बघता आम्हाला अभ्यासाचा दिसत नाही, परंतु त्यांचा रँक हा चौथा आहे आय सी एस एक्झाम मध्ये चौथा आलेला विद्यार्थी. अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. सुभाष बाबूच्या वडिलांनी त्यांना एक सोन्याची घडी द्यावी घेतली आणि ही डिग्री घेऊन सुभाष बाबू भारतात परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी घरी जाऊन आपल्या आईपाशी ते मन फक्त बोलले की मला आय सी एस मी एक्झामिनेशन पास झालो असतो तर मला सरकारची नोकरी करायची नाही, मला ब्रिटिशांच्या लूटमारीमध्ये सहभाग घ्यायचा नाही, मला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग देशासाठी काहीतरी करायचा, देखील लोकांसाठी काहीतरी करायचा, या समाजाचा विकास करायचा जो आपल्याला आसपास गरिबी गरिबी लोकांचे हाल बेहाल करतात यामध्ये सुधारणा करून म्हणायचे असं सुभाष बाबू. त्यांनी आपलं मन आपल्या आईपासून व्यक्त केली. आपल्याला माहित आहे की आपल्या इच्छा पूर्ण करायचं माध्यम खर्च माध्यम असे आहे आणि म्हणून त्यांनी पहिले आईला आपल्या विश्वासात घेतलं आणि नंतर आईने निषेध फारवत केला वडिलांकडे आणि मग वडील म्हणाले की त्याला त्याची इच्छा असेल तर त्याच्यामुळे त्याला करू शकता. आणि अशा प्रकारे नंतर सुभाष बाबूंनी या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काम करणे असेल. याआधी आपण बघतो की 1931 आपल्याला माहित होतं की महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन फार जोरात चालू होतं. संपूर्ण भारत देश यामध्ये शाळेकरी विद्यार्थी असो, महिला असो, कामगार असो, शेतकरी असो, या मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला आणि असं वाटत होतं की आम्हाला आता सरकार झुकणार आणि त्याच वेळेला एक घटना घडली 44 आणि हे आंदोलन महात्मा गांधीला 1922 मागे घ्यायला. हे आंदोलन मागे घेतल्यामुळे अनेक त्यावेळच्या काँग्रेसी नेत्यांचा हिरमोड झाली. त्यामध्ये आपण बघतो चित्तरंजन दास होते, मोतीलाल नेहरू होते, बॅरिस्टर पटेल होते आणि या लोकांनंतर स्वराज्य पार्टी स्थापन केली. सुभाष बाबूंवर सुरुवातीला चित्तरंजन दास यांचा फार मोठा प्रभाव आणि या चित्तरंजन दास सोबत त्यांनी काम करू शकले. त्यानंतर 1923 अखिल भारतीय युवा काँग्रेसचे सुभाष बाबू अध्यक्ष आणि एक नव्या जोमाने जोशाने सुभाष बाबू या काँग्रेसचं काम केलं. लवकर सुभाष बाबूचं नाव संपूर्ण कलकत्त्याच्या लोकांना माहित की हा व्यक्ती सुभाष बाबू म्हणजे फार मोठा कार्यकर्ता आणि एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून ते पुढे आले. 1928 राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन ते कलकत्त्याला झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू. यावेळी सुभाष बाबूने संपूर्ण तयारी केली होती. त्यांनी आपल्या संपूर्ण जे काही सहकारी होते त्यांना परेड वगैरे करून आणि पोलीस खाती ड्रेस वगैरे घालून
समोर केलं आणि त्याची मुख्य निर्म आली स्टेजवर त्यांना सलामी देऊन ते परत समोर सांगितली या अधिवेशनाला महात्मा गांधी पण आणि त्यासाठी पत्रानंतर महात्मा गांधी सुभाष बाबू लग्नाला ते बंदोर होती फौज क्यों बनाई सुभाष म्हणजे सांगा तात्पर्य काय तर महात्मा गांधी अहिंसा त्यांचा संपूर्ण विश्वास अहिंसे दुसरीकडे सुभाष बाबू एक साम दाम तंत्र हे कोणत्याही होती माध्यम कोणते परंतु देशाला स्वातंत्र्य मिळालं ही भावना आणि इथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला थोडंफार सुभाष बाबू आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद असे दोन विचार प्रवाह दोन विचार प्रवाह आपल्याला दिसले नंतर महात्मा गांधी कायदेभंग आंदोलन सुरू केले या कायदेभंग आंदोलनामध्येही सुभाष बाबूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला संपूर्ण कलकत्ता शहर त्यांनी गाजवून टाकले आणि म्हणून पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकले असं म्हणतात की सुभाष बाबू 12 वेळा त्यांना जेलमध्ये जावं लागलं यावेळी ते तुरुंगात असताना त्यांनी मेयर महापुरांचा फॉर्म भरला आणि तुरुंगात असून सुद्धा ते विजयी झाले कलकत्ता काढला म्हणजे आपण यावरून विचार करू शकतो की सुभाष बाबूची किती मोठी प्रतिभा सुभाष बाबूचा प्रभाव संपूर्ण कलकत्ता शहरावर किती पडला सुभाष बाबूच्या कार्यकर्ती दखल संपूर्ण कलकत्ता वासियात घेतली आणि त्यामुळे सुभाष बाबू तिथे निवडून आला सुभाष बाबू खरखर त्यावेळेला कलकत्ता कार्पोरेशनमध्ये मोठे परिवर्तन घडून आले परंतु वारंवार तुरुंगात असलेल्या वातावरणामुळे त्यांची तब्येत नंतर बाहेर आल्यानंतर खालावत गेली त्यांना काम करणं कठीण झालं आणि नंतर मग त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं तर सुझाव दिला की तुम्ही तुमच्या प्रतिकृती काळजी घ्या आणि त्यावर योग्यचे उपाय त्यांना किती झाल्याचं कळलं आणि नंतर म्हणून ते 1933 युरोपमध्ये गेले ते दरम्यान सर आवाज थोडा स्पष्ट येऊ द्या सर आवाज थोडा हे येत आहे हो आता थोडा येत आहे सर नेता ते रूम मध्ये आवाज फिरत असेल सर कदाचित थोडा हा त्याच्यामुळे थोडा आवाज मध्ये प्रॉब्लेम होत होता ठीक आहे सर 1933 मध्ये परंतु टीव्हीचा इलाज करणे हा त्यांचा एक उद्देश होता तर त्यांनी युरोपची परिस्थिती अत्यंत जवळ बघितली तिथली त्या तिथल्या लोकांसोबत आपली मैत्री जवळी आणि भविष्यामध्ये ही लोक आपल्याला कशी मदत करेल याची त्या तयारी याची सुभाष बाबू याची सुभाष बाबूंच्या जीवनामध्ये एक फार मोठं परिवर्तन होणार ते म्हणजे 1934 मध्ये त्यांची जी पर्सनल सेक्रेटरी होती ती म्हणजे दिल्लीचे तर इंग्लिश सोबत नंतर त्यांचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि सुभाष बाबूंनी 1937 मध्ये इंग्लिश सोबत विवाह केला आणि 1942 मध्ये त्यांना एक दूर अशी एक मुलगी झाली तिचं नाव अनिता बोस आपणा सर्वांना परिचित आहे सुभाष बाबूंनी इथे असतानाच द इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक सुद्धा घेतलं हे पुस्तक संपूर्ण 1920 ते 1934 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचं आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात कसं कार्य सुरू आहे याबद्दलची माहिती त्यांनी या संपूर्ण पुस्तकामध्ये प्रकाशित केली लंडन प्रकाशनाद्वारे 1935 मध्ये त्यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले त्यानंतर भारतात आल्यानंतर परत तब्येत थोडी चांगली झाल्यानंतर सुभाष बाबू पुन्हा भारतामध्ये सक्रिय झाले आणि 1938 ला हरिपुरा काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे सुभाष बाबू अध्यक्ष सुभाष बाबूंनी अध्यक्ष असताना जे अध्यक्ष भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे कारण 1935 ला जो आपण बघतो की इंग्रज सरकारचा कायदा आला होता त्यामध्ये जरी आपला एक
निवडून देण्याचा अधिकार द्यायला, आपली पत्नी पाठवायचा अधिकार द्यायला असला तरी सुद्धा पूर्ण स्वाधीन होतं आणि आपला पूर्ण स्वाधीन नियंत्रण तो म्हणजे शांत बसायचं अशी भूमिका सुभाष पाहतो आणि यासाठी आपल्याला शस्त्र उठवायची नाही आणि तरी आपण जिंकू इंग्रजा विरुद्ध अशी भावना सुभाष बाबूंनी यामध्ये आणि त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस आणि म्हणजे महात्मा गांधीच्या मनामध्ये सुभाष बाबूंची एक भावनिर्माणाने केली होती हिंसा वाढली आहे आणि 1949 पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष निवडण्यापासून आजपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अध्यक्ष निवडीकरिता कोणतेही म्हणजे निवडणूक झालेली नव्हती. एक्सक्यूज मी सर. सर तुमच्या रूम मध्ये सगळे डोअर वगैरे बंद आहे का सर? नाही डोअर पण उघडं करा सर. युट्यूब वर पण आवाज पण व्यवस्थित येत नाहीये. तर ते ओपन करा तर आवाज क्लिअर येईल सर. ते आवाज सर थोडा आवाजामध्ये प्रॉब्लेम येऊन राहिलाय म्हणे. आणि मग आता क्लिअर येत आहे सर. मी मगाशीच म्हणणार होती तुम्हाला. ठीक आहे सर. तर आजपर्यंत आपण बघतो की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कधीही निवडून झाली नव्हती. सर्व सहमतीने एक अध्यक्ष निवडून झाले. परंतु यावेळी महात्मा गांधींनी सुभाषबाबूला म्हटलं की तुम्ही उभी राहू नका, आपण पट्टाभी सीतारामराव याला अध्यक्ष करणार आहे. परंतु सुभाषबाबूंनी या ठरवलं की नाही. त्यांचे जे सहकारी मित्र होते काँग्रेसमध्ये त्या सर्वांनी सांगितलं नाही सुभाषबाबूंची गिरायला आणि यावेळी निवडणूक झाली. ही निवडणूक महात्मा गांधींची फार म्हणजे आपल्यासाठी अभिमान करून घेतली होती की पट्टाभी सीतारामराव म्हणजे महात्मा गांधींची. आणि या निवडणुकीमध्ये सुभाषबाबूंनी पट्टाभी सीतारामराचा पराभव केला. सुभाषबाबू निवडून आले. परंतु ही निवडणूक महात्मा गांधींनी फार स्वतःसाठी अस्तित्वाची केल्यामुळे आणि नंतर आपण बघतो की राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये 14 प्रमुख सदस्य होते. 14 पैकी 12 राजीनामा देण्याची धमकी दिली. सुभाषबाबूसोबत काम न करण्याची धमकी दिली. त्यामुळे सुभाषबाबूला वाटलं की आता आपण राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी 29 एप्रिल 1949 ला आपला पदाचा राग. त्यानंतर सुभाषबाबूंनी 22 जून 1949 स्लाइड चेंज करा ना सर. सर स्लाइड चेंज करा. मी साइडवर सध्या साइडवर झाले. तर 22 जून 1949 ला सुभाषबाबूंनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीची स्थापना आणि या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या माध्यमातून सुभाषबाबूंनी काम करणे सुरू केले. हे काम करत असताना जुलै 1940 मध्ये कलकत्ता येथील हालवेद जो स्तंभ आहे हा स्तंभ गुलामगिरीचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध होत आणि म्हणून सुभाषबाबूंच्या युद्ध विजेती रातोरात जाऊन हा हालवेद स्तंभ पाडून टाकला. त्यामुळे सुभाषबाबूंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर आवाज येत नाही आहे. हॅलो. हा येत आहे मॅडम. हॅलो. हॅलो. हा मॅडम आवाज येत आहे. हॅलो सर. हा हॅलो मॅडम. सर कटत आहे आवाज थोडा. आता बरोबर येत आहे. व्हिडिओ दोन्ही बंद आहे सर. हॅलो. हा आवाज आहे सर. मॅडम येत आहे ना आता इकडे आवाज येत आहे का? आवाज नाही मॅडम मध्ये आवाज येत आहे. मॅडम आवाज येत आहे म्हटलं. आता येत आहे का? हो हो
सर आवाज येत नाही आहे मॅडम सर ते काय म्हणजे आवाज चौधरी सरांना आवाज येत आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम मला माहित नाही रेवतकर मॅडम आवाज येतोय का चांगला हॅलो नाही सर आता बंद झाला होता आणि ऑडिओ पण आणि व्हिडिओ पण बंद झाला होता सर हो आता सुरू आहे सर फक्त स्लाईड दिसत नाहीये सर आता आणि ती चेंज होत नाहीये पहिली स्लाईड सुरू होती सर स्टार्टिंग पासून हो म्हणून मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब केलं सर ती स्लाईड चेंज नव्हती होत सर सर दिसतंय सर आता कंटिन्यू कंटिन्यू सर सर जुलै 1940 मध्ये सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॅक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो कलकत्त्यामध्ये हालगे स्तंभ होता जो गुलाम गिरीचा प्रतीक म्हणून प्रसिद्ध होता या हा स्तंभ रातोरात पाडून टाकला त्यामुळे सुभाषबाबूंना पकडण्यात आलं त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये जे तुरुंगातील कैद्यांसोबत जे वाईट स्थिती होती त्या विरुद्ध सुभाषबाबूंनी आमरण उपोषण सुरू केलं आणि दोन हप्ते ते काही जेवले आणि त्यामुळे त्यांची तब्येत जास्त खराब होत होती आणि त्यामुळे नंतर इंग्रजांनी त्यांना सोडून दिलं म्हणजे त्यांच्या घरी त्यांना नजर करीत होते आणि अशा प्रकारे नजर करीत होण्यामध्ये आता सुभाषबाबू नजर करीत होते यावेळीची परिस्थिती अशी आहे जगामध्ये की आता सर्वात माहिती होते 1 सप्टेंबर 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला हे माहित आहे की सुरुवातीला रशिया हा जर्मनीच्या बाजूने नंतर रशिया हा इंग्लंड फ्रान्सला जाऊन मिळाला नंतर ते आपली शेवटी अमेरिका आली तर अशा प्रकारे एक दुसरं महायुद्ध सुरू आणि या महायुद्धाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने आपण ब्रिटिशांना याच वेळी कैची पकडू शकतो ब्रिटिशांवर याच वेळी आपण प्रभाव टाकू शकतो आणि या प्रभावाच्या माध्यमातून आपण भारताला स्वातंत्र्य देऊ शकतो अशी भावना सुभाषबाबूंची आणि सुभाषबाबूंचा एक फॉर्म्युला होता शत्रूंचा शत्रू म्हणजे आपला मित्र आणि यामुळेच सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या शत्रूसोबत हात मिळवून करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊ आणि म्हणून त्यांनी आपले मोठे बंधू शरदचंद्र बोस त्यांच्या मदतीने व त्यांचा मुलगा शिशिर कुमार यांच्या मदतीने 17 जानेवारी 1941 घरातून शिकून बाहेर पडले कलकत्ता ते डोमाहा या रेल्वे स्टेशनवर शिशिर कुमारने सुभाषबाबूंना पोहोचले आता डोमाहा रेल्वे स्टेशनवरून फ्रंटियर रेल पकडून सुभाषबाबू ईर्ष्यावर यावेळी सुभाषबाबूंनी देशांतर केलं होते पटाने देशांतर करून ते गेले होते त्यांच्या मदतीला
यावी अभ्यत्राम तलवार अभ्यास करने होते तर यावी आपुत्ता फार वाईट परिस्थिती मध्ये अत्यंत बिकट वातावरणामध्ये कधी बस मध्ये कधी एखाद्या टॅक्सी मध्ये कधी ट्रक मध्ये कंटर मध्ये असा प्रवास करत कधी पैदल त्यांनी काबूल मध्ये ती पोहोचली आणि काबूल मध्ये गेल्यानंतर तिथून त्यांनी कशा प्रकारे आपल्याला रशियाला आणि तिथून जर्मनीला जाता येईल यासाठी प्रयत्न केला त्यांनी इथूनच जर्मनी आणि इटालियन दूतावासांची मदत आपल्याला मिळेल का यासाठी व्यवस्था केली आणि शेवटी ओरिएंटोचा नजीब तो नामक एका इटालियन व्यक्ती बनून सुभाष बाबू मास्कोला होते मास्कोला गेल्यानंतर त्यांनी त्याहींची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी करून यावी त्यांना विशेष मदत मिळेल असं वाटलं आणि म्हणून ते जर्मनीला जर्मनीला पोहोचल्यानंतर त्यांनी अडॉल्फ हिटलरच्या भेट घेण्याचा प्रयत्न कारण हिटलर कोणाला भेटतो ते करत या ठिकाणी संपूर्ण भारतवासियांना पहिल्यांदा माहीत पडलं की सुभाष बाबू जिवंत आहे कारण सुभाष बाबूंनी पदवी एरियोवरून घोषणा केली सांगितलं की मी सुभाष बाबू आणि सुभाष बाबू जिवंत आहे आणि जन्मदिनी आहे हे भारतीय लोकांना या एरियोपेक्षा इथे सुभाष बाबूंनी आझाद हिंद एरियोची स्थापना अनेक दिवस हिटलरच्या ऑफिसच्या बाहेर होत जाऊन बसले होते तयारी चालू होती परंतु नियत शेवटी 29 मे 1942 ला सुभाष बाबू अडॉल्फ हिटलर आणि हिटलर त्यावेळेला अत्यंत खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आपल्या सर्वात माहित आहे हिटलरचे कामे हिटलर एक राष्ट्रनिष्ठ होता देशभक्त होता आणि ही देशभक्ती त्यांना सुभाष बाबू दिसत सुभाष बाबूचं व्यक्तिमत्व आणि त्यांची बोलण्याची पद्धत समोरच्याला ते अत्यंत प्रभावित करते आपण बघतो की सुभाष बाबूवर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव आणि सुभाष बाबूच्या बोलण्यामुळे हिटलर सारखा व्यक्ती प्रभावित झाला आजपर्यंत हिटलरला कोणी प्रभावित करू शकलो असं परंतु सुभाष बाबूंनी हिटलरलाही प्रभावित आणि आपली ही आता सांगितली मला काय करायचं त्यावेळी हिटलर सांगितलं की तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मी मदत करायसाठी तयार आहे परंतु इथून भारत फार दूर आहे आणि आमचाच एक अलायन्स जपान देश आणि जपान तुम्हाला मदत करेल याची मी योजना यावेळी युद्ध सुरू असल्यामुळे सुभाष बाबूंना जर्मनीवरून जपानला पाठवणं प्लेनने फार कठीण कारण कधीही शत्रूचा मारा होऊन ते प्लेन खाली पडल्याने घेतली होती आणि हिटलरला सुभाष बाबूला गमवा आणि म्हणून सुभाष बाबूंनी एक पक्का प्लॅन करून हिटलरने त्यांना पूर्ण मदत सहकार्य केलं आणि 8 मार्च 1943 ला सुभाष बाबू जर्मनीमध्ये कील बंदर गावातून आपला एक सहकारी मित्र आदिक हसन सफरानी सोबत जर्मन पाणबुडीमध्ये बसले अनेक दिवस जर्मन पाणबुडीचा प्रवास करून ते पूर्व आशियाला गेले आणि या जपानी पाणबुडीने त्यांना इंडोनेशियाच्या या पाटांग नावाच्या बोटवर सोडलं आणि अशा प्रकारे सुभाष बाबू जपानमध्ये पोहोचले जपानमध्ये जाऊन त्यांनी जपानचा प्रधानमंत्री टोजो यांची भेट घेतली टोजोने सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये फार प्रभावित झाले टोजोने तर आपल्या सभागृहात सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण सर्वतर प्रयत्न करू आणि अशा प्रकारे सुभाष बाबूंनी आपली संपूर्ण तयारी केली तर एकंदरीत आपण हा एक प्रवास बघितला की कशा प्रकारे सुभाष बाबू अनेक दिवस त्यानंतर सुभाष बाबूंनी आपली स्वातंत्र्य आंदोलनात केलेलं का आणि त्यांचं बचत कधीतून बाहेर पडून भारतापासून
तर जर्मनी पर्यंत पोहोचण्याकरता प्रवास अत्यंत कठीण परिस्थिती आणि उलट जर्मनी पासून पुन्हा जपान मध्ये येण्याचा प्रवास म्हणजे ते ही युद्धाच्या कालखंडावर बघा किती युद्ध लागत त्यांची इच्छाशक्ती किती असेल एक म्हणजे फार अंगावर गोमती खाल्ली करणार म्हणजे उभी होता अशी सुभाष बाबूंचं व्यक्तिमत्व आपल्या दिसत आता बघू आपण आजच्या दिवसाचं म्हणजे सुभाष बाबूंनी कशा प्रकारे तर मित्रांनो आजाद हिंद फौजेची स्थापना ही 1942 मध्ये कॅप्टन मोहनसिंग यांनी केली या ठिकाणी आपण बघतो की जपान सरकारची मदत आजाद हिंद सेनामध्ये कारण ही सेना तयार केली होती ती युद्ध कैदी होती या जे भारतीय युद्ध कैदी होते यांना सोबत घेऊन कॅप्टन मोहनसिंग यांनी आजाद हिंद सेनेची उभारली यांना राजबिहारी बोस जे अनेक दिवसापासून जपानमध्ये ते क्रांतिकारक होते आणि त्यांनी तिथे आपलं एक चांगलं नाव केलं आणि त्यामुळे राजबिहारी बोस सरकारसोबत जपान सरकारसोबत बोलणी करून त्यांनी ती हवी ती मदत कॅप्टन मोहनसिंग सोबत पोहोचण्याचं काम केलं म्हणजे मार्ग सांगतात की जपान सरकार मध्ये आपण राजबिहारी बोस राजबिहारी तू कॅप्टन मोहनसिंग आणि अशा प्रकारे कॅप्टन मोहनसिंग यांनी जवळपास 82,000 फौज आहे आणि या फौजेने कामे करणं सुरू केले होते सगळी तयारी झाली होती परंतु मधामध्ये मात्र कॅप्टन मोहन सिंह आणि राज बियारी बोस यांच्यामध्ये मतभेद निर्माण कारण कॅप्टन मोहन सिंहचं असं मत झालं की राज बियारी बोस हे जपान सरकारचे असतात ते फक्त जपान सरकारचे बोलणं करतात आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा काही जास्त त्याला काही नाही आणि त्यामुळे इथे आपण बघतो की आजाद हिंद फौज कुठेतरी तुटली आहे या आपण बघतो की 82,000 फौज होती ती आता जवळपास तिथे फक्त 8-10,000 सैनिक उरले आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये सुभाष बाबू ज्यावेळेला जपानमध्ये आले तेव्हा राजबिहारी बोस सांगितली आणि 13 जून 1941 यांनी आजाद हिंद फौजेचे सूत्र सुभाष बाबू आणि सुभाष बाबूंनी या आजाद हिंद फौजेच आपण म्हणतो पुनर्संघटन एक आजाद हिंद विकत केली होती म्हणजे आपण बघतो की सुभाष बाबूंनी जरी आपण बघतो त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार मिळाला आणि तुमचा फौज आधीच तयार होती परंतु ती एक अस्थिर परिस्थिती या अस्थिर असलेल्या आजच्या फौजेला स्थिर करण्यात त्याचं पुनर्गठन करण्याचं काम सुभाष बाबू इथं त्यांचं खरं व्यक्तिमत्व आपण दिसतो यावेळी सुभाष बाबूंनी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची स्थापना केली जी 8,000 फौज होती ती 40,000 पोहोचण्याचं काम सुभाष बाबूंनी केलं 21 ऑक्टोबर 1943 अंतरिम सरकारची स्थापना केली आणि या अंतरिम सरकारचे सुभाष बाबू राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि वित्तमंत्री बनले त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारत देश कसा असावा याचं ब्लूप्रिंट तयार केलेली होती इच्छा गरिबाची परिस्थिती कशी झाली पाहिजे सरकार कसं चालायला पाहिजे एक संपूर्ण प्लॅन आपण बघतो की सुभाष बाबूंच्या डोक्यामध्ये होता आणि जे सुभाष बाबूंनी अस्थायी सरकार स्थापन केलं होतं त्या सरकारला जगातील 11 देशांनी मान्यता दिली होती त्यामध्ये जर्मनी जपान ब्रिटिश कोरिया चीन इटली मांचुकियो आर्यन यासारख्या देशांना मान्यता सुद्धा दिली आणि अशा प्रकारे सुभाष बाबूंनी अत्यंत रोमामध्ये आजाद हिंद फौजेचं नेतृत्व केलं आपण आजपर्यंत नेते बघतो की फक्त ते बोलते सुद्धा बोलायचे पण सुभाष बाबू आघाडीवर सुद्धा सगळ्या समोर राहायचे आणि त्यामुळे त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या पासून पेर लागले आणि सुभाष बाबूच्या या आजाद हिंद फौजेने अंदमान निकोबार जिंकले आणि हे जिंकल्यानंतर सुभाष बाबूंनी याला शहीद दी अंदमानला शहीद दी आणि निकोबारला स्वराज्य दी असं त्याचं नामकरण सुभाष बाबूंनी सिंगापूरमध्ये खूप मोठं काम केलं आणि सोबत लढणं सुरू केलं यावेळी आपण बघतो की
सुभाष बाबू इतक्यावर थांबले नाही तर सुभाष बाबूंनी नवीन ब्रिगेडची स्थापना सुद्धा केली त्यांनी आझाद ब्रिगेड नेहरू ब्रिगेड गांधी ब्रिगेड जरी आपण म्हणत असलो की सुभाष बाबूंना गांधीमध्ये आता थोडीसे मतभेद जरी दिसत असले तरी सुद्धा सुभाष बाबू महात्मा गांधींचा आदर करायचे आणि म्हणूनच त्यांच्या नावावर त्यांनी गांधी ब्रिगेड शिकले आजपर्यंत युरोपमध्ये असं किंवा आशियामध्ये असं कुठेही झालं नव्हतं म्हणजे स्त्रियांचं ब्रिगेड तयार करणं स्त्रियांचं एक सैनिक संघटन तयार करण्याचं काम सुभाष बाबू कारण आजपर्यंत स्त्रिया काम करायच्या सैन्यात परंतु त्या रेड क्रॉस फक्त सैनिक जे जखमी झाले त्यांची सेवा करायचं काम परंतु सुभाष बाबूंनी झाशी राणी ब्रिगेडची स्थापना केली आता सर्वांना माहित असेल की लक्ष्मी स्वामीनाथन कैगल या झाशी राणी ब्रिगेडच्या आपण बघतो की कर्नल होते त्यांच्या नेतृत्वाखाली ही झाशी राणी ब्रिगेड हे काम केलं तर अशा प्रकारे आझाद हिंद फौज आणि जपानची विजयी घोडदौड सुरू होती परंतु इम्फालचा लढा त्यांना फार झाला जुलै 1944 मध्ये त्यांचा आदित्य पदीला फार नुकसान झालं अनेक सैनिक मृत्यूमुखी पडले त्याला कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाळा सुरू झाला आणि थंडी आणि यामध्ये म्हणजे असं म्हणतात की शत्रूंच्या माऱ्यामुळे कमी सैनिक परत पावले परंतु या निसर्गाच्या माऱ्यामुळे जास्त सैनिक आणि त्यामुळे आदित्य सैनिकी आणि जपानी सैनिकी माघार सुरू झाली यावेळेला हवीची मदत सुद्धा जपान सरकार मिळाली नाही आणि याकडे मोठी घटना ती म्हणजे 10 व 9 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर बाम हा बाम हा इतका जबरदस्त होता जपान सरकार पूर्णपणे हादरून आणि जपान सरकारने 11 ऑगस्ट 1945 ला आता जपान ज्यातून आपल्याला मदत मिळते अशा जपान सरकारने शरणागती पत्करल्यामुळे आता आझाद हिंद सेनेने काय करावं यासाठी सुभाष बाबूंनी आपल्या विचार मंथन सुरू केले सुभाष बाबू फार प्रयत्न करू लागले की आता आपल्याला काय करायचं कारण यावेळी सुभाष बाबूला माहित होते की जर जपान सरकारची आपल्याला मदत मिळाली नाही तर आपल्याला मदत कोणाची मिळेल कारण इथपर्यंत आपण बघतो की 20 एप्रिल 1945 ला देशाने सुद्धा आत्महत्या केली होती आणि म्हणून आता त्यांनी रशियाची मदत घेऊन आपला लढा पुढे चालवायचा आणि इथून सुभाष बाबूंनी आपले प्रयत्न सुरू केले मित्रांनो 16 ऑगस्ट 1945 ला ते सिंगापूरला होते आणि पुढे आझाद हिंद फौजेने कशा प्रकारचं काम करायचं याकरिता ते सिंगापूरवरून 17 ऑगस्ट 1945 ला आपल्या आझाद हिंद फौजेच्या नेहमी बँकॉकला बँकॉकला आल्यानंतर त्यांना कर्नल हॅचिया भेटली कर्नल हॅचिया सोबत चर्चा केली त्याला कर्नल हॅकियाने सांगितलं की आझाद हिंद सेनेला जपान सरकारकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाही कारण यावेळी जपान सरकार फार गंभीर परिस्थिती आणि म्हणून सुभाष बाबूंनी ठरवलं की आता आपण रशिया गटाला पाहिजे आणि यावेळी सुभाष बाबू 17 ऑगस्टला सकाळी 9:15 बँकॉकवरून निघाले बँकॉकवरून त्यांचं आझाद हिंद फौजेचं प्लेन होतं त्या प्लेनने ते निघाले ते हो ची मेन या एअरपोर्टवर व्हिएतनाममध्ये तिथे ते दुपारी 1:30 त्यांचं प्लेन होतं याच वेळी या ठिकाणी आपण बघतो की एक जपानी प्लेन सुद्धा आलं होतं ते जनरल इशोदा जनरल इशोदांचे आले होते आणि जनरल इशोदांनी सांगितलं की सुभाष बाबू यापुढे आपण
आज या हिंदू कवितेच्या तेलचा वापर करू शकत नाही. आपल्याला पुढचा प्रवास हा आमच्या जपानी खायच्या विमानाने करावा लागतो. या वेळेपर्यंत सुभाष बाबू सोबत प्रीतम सिंग, देवनाथ, गुजरात सिंग आणि हबीब रहमान. आता हे सांगितलं इच्छिताने की इतक्या लोकांना आपण सोबत घेऊ शकत नाही. तरी सुभाष बाबू विनंती केली की माझ्या एकाच्या सहकार्याला सोबत घेते आणि म्हणून यावेळी इच्छिताने त्यांना त्यांच्या एका सहकार्याला सोबत घेण्याची परवानगी आणि म्हणून सुभाष बाबू हबीब रहमानला आपल्यासोबत. आता हबीब रहमान आणि सुभाष बाबू आपण बघतो की या जपानी फायटर विमानामध्ये बसून ते विमान निघालं आणि ते संध्याकाळी 7 वाजता तुरान येते. आता तुरान मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तो रात्री मुक्काम झाला आणि 18 ऑगस्टला सकाळी हे विमान तुरान मधून निघाले आणि ते तायपिंग मध्ये तायवान त्याला फार्मसा आपण म्हणतो. आता इथे आल्यानंतर विमान म्हणजे थकल्या असल्यामुळे त्यांनी नाश्ता केला आणि ते आराम केला आणि सायंकाळी 4:30 ते 5:30 दरम्यान या बेटा म्हणजे प्लेनमध्ये पुन्हा मोठा प्रवास करण्यासाठी इथून हजर विमानामध्ये सुभाष बाबू आणि हबीब रहमान त्यासोबतच इतर जपानी अधिकाऱ्यासोबत ते या प्लेनमध्ये बसले आणि असं म्हणतात की प्लेन 200 मीटरच्या पुढे उडान भरत नाही तर क्रॅश क्रॅशमध्ये त्याला आग लागली आणि त्या आगीमध्ये सुभाष बाबू जे बसले होते त्याच्या वर्त असं म्हणतात की आगी त्यांनी बसली आणि त्यामुळे सुभाष बाबू त्याच्यामध्ये त्यांनी आगीने लपेटला गेले. हबीब रहमानने त्यांना म्हणजे आग विझवून त्यांना पटकली दवाखान्यात पाठवली आणि तिथे असलेल्या मिलिटरीमध्ये जे हॉस्पिटल होतं त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये सुभाष बाबूंना घेण्यात आलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सुभाष बाबू हबीब रहमान सोबत बोलत होते. परंतु रात्री 7:00 च्या आसपास 7:30 पर्यंत असं म्हणतात की सुभाष बाबूचा तिथे मृत्यू झाला. अशा प्रकारे आपण बघतो की आपला एक भारत मातेचा सुपुत्र हे भारत मातेसाठी शहीद झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघतो की इथे सुभाष बाबूचा मृत्यू झाला हे आपल्याला संपूर्ण दिसते. तर सुभाष बाबूच्या आता आपण इथे मृत्यूबद्दल कहाणी बघितली यानंतर एक नवीन कहाणी पुढे येते ते म्हणजे सुभाष बाबूचा खरोखर मृत्यू झाला का. त्या सुभाष बाबू जिवंत होते अनेक दिवस होते किंवा इंग्लंड आणि भारत सरकारमध्ये काही म्हणजे गुप्त असा काही करार झाला होता का की ज्यामुळे सुभाष बाबूंना भारत देशामध्ये आणलं गेलं नाही. सुभाष बाबू अनेक दिवस रशियामध्ये होते असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता आपण बघतो की 18 ऑगस्ट 1985 सुभाष बाबूचा रात्री 9 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर आपण बघतो की 19 ऑगस्टला हबीब रहमानने त्यांचा अंत्यसंस्कार केला. यावेळी कोणतीही फोटोग्राफी सुद्धा खाली झाली नाही आणि यानंतर भारतामध्ये आपण बघतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले सुभाष बाबूंशी आणि 1955 शाहनवाज समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी याचा म्हणजे अभ्यास केला. त्यांनी सुद्धा सांगितले की नाही त्या विमान दुर्घटनेमध्ये सुभाष बाबूचा मृत्यू झाला. त्यानंतर 1917 घोसला कमिटी बसली आणि घोसला कमिटीमध्ये सुद्धा सांगितलं की सुभाष बाबूचा आपल्याकडे जरी थोडेसे डॉक्युमेंट मिळत नसते तरी सुद्धा ती त्यांनी मान्य केलं की सुभाष बाबूचा मृत्यू प्लेन क्रॅशमध्ये आणि झाला असं आहे. परंतु 1999 पुन्हा बीजेपीच्या सरकार असल्याने मुखर्जी कमिटी स्थापन झाली आणि मुखर्जी कमिटीने फार बारी करून आणि विवाद सुरू झाला. विवाद तापला होता 1955 पासून. तर सुभाष बाबूच्या
वृत्तीच्या रहस्याविषयी अनेक प्रश्न निर्माण जे डॉक्युमेंट उपलब्ध आहे त्यावर विरोध कोणता दावा करत नाही, परंतु ते डॉक्युमेंट झाले ते बोललं जातं त्यावरून असं दिसून येते की ज्यावेळेला आपण बघतो की मुत्सद्दीक कमिटी टायपिंगला गेले, टायपिंग त्या ज्या फार्मसा जरी आपण बघतो की सुभाष गुप्ता मृत्यू झाला त्या तायवान एअरपोर्टची गोष्ट झाली, त्यावेळेला ज्यावेळेला मुत्सद्दीक कमिटीने डॉक्युमेंट छाननी केली त्यावेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये तिथे कोणतीही विमान दुर्घटना घडलीच नाही असं विश्वास म्हणजे कोणतेही डॉक्युमेंट नाही. ज्या दवाखान्यामध्ये पीजी स्कूलमध्ये त्यांनी पीजी दवाखान्यामध्ये त्यांनी इलाज केला त्यांच्यावर प्रयत्न केले डॉक्टरने तिथे सुद्धा त्यांच्या नावाची कोणतीही नोंद नाही. यावरून अनेक प्रश्न निर्माण की खरोखर सुभाष बाबूचा मृत्यू झाला होता की नाही. पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे एक जपानी जासूस सिंगापूरला कर्नल प्रीतम सिंह आणि देवना त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं जपानी जासूसने की सुभाष बाबूंचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला ही गोष्ट तुम्ही खरी मानू नका. आता यामुळे पुन्हा प्रीतम सिंह यांच्या मनामध्ये प्रश्न मला खरोखरच सुभाष बाबूंचा मृत्यू विमान दुर्घटना झाला की नाही झाला. आणि अशा प्रकारे आपण बघतो की सुभाष बाबूच्या मृत्यूशी अनेक आपल्याला या ठिकाणी विवाद उत्पन्न झाले असतात, परंतु खरोखर जर अजून काही आपल्याला डॉक्युमेंट भेटले आपण अनेक प्रश्न निर्माण अनेक लोक सांगतात की पंजाबमध्ये एकदा कोणी सुभाष बाबूंना पंगडी घालून बघितलं, कोणी म्हणतात सुभाष बाबू त्याला चष्मा बनवायला गेला त्यात अचानक सुभाष बाबा केला लोकांनी सांगितलं खूप म्हणजे की काही नेताही नेताही तर एक प्रकार सुभाष बाबू अनेक दिवस जिवंत होते अशी एक म्हणजे आपल्याला ताना ऐकायला मिळतात. यामध्ये शक्यता आहे हे आपल्याला इतिहास तज्ञांनी आपले काही मित्र यावर जर खरंच काम केलं आणि पुढे आणलं तर नक्कीच आपल्याला माहिती मिळेल असं मला वाटतं. तर खरं सुभाष बाबूंचं या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये फार मोठे होत असं मला हरकत नाही की भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्याकरिता सुभाष बाबूंचं फार मोठे होत. सुभाष बाबूंच्या कार्यामुळेच भारतामध्ये आपण बघतो की भारतीय जे सैनिक इंदिराकडे काम इंदिरामध्ये होते त्या सैनिकांनी विकास सुरू केला होता आणि आपण बघतो की सैनिक तुकड्यांमध्ये आपण बघतो की सुभाष बाबूंचा फोटो घेऊन लोक घेत होते. एक प्रकारे एक अजून पुन्हा एकदा आता या 57 होते की काय अशी भीती ब्रिटिशांमध्ये निर्माण झाली आणि या भीती पोटी अनेक कारण म्हणतात की त्यापैकी एक कारण असे म्हणता येत नाही की या दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं फार नुकसान झालं त्यामुळे आता ताकद होती नव्हती भारतावर राज्य करण्याचं, परंतु हेही मात्र दिसतं की सुभाष बाबूंनी केलेल्या कार्यामुळे जे सैनिकांनी उठाव सुरू केले होते सैनिकांचे विद्रोह सुरू केले होते त्याची सुद्धा स्थिती त्यांना वाटत होती आणि त्यामुळे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 आपलं स्वातंत्र्य आपल्या पहाड बघायला मिळाले असं दिसलं. सुभाष बाबूंनी भारताला स्वातंत्र्यानंतर काय करायचं त्याची पूर्ण तयारी केली आणि म्हणून जर सुभाष बाबूंच्या सत्तातला भारत निर्माण झाला असता तर आज भारत देश वेगळा असता. आपण सर्व प्रयत्न करूया की आशा करूया की सुभाष बाबूचा स्वप्नातला भारत निर्माण होईल. मी शेवटी असंच मी आम्ही सुभाष बाबूचे प्रश्न वागतो की तू मुझे खून दो मग तुम्ही आजाद होणार आणि अशा या भारतात मातीच्या सुपुत्राने देशासाठी जे काही कार्य केलं ते आपल्याला कधी विशेष करणार. शेवटी असंच म्हणजे कदम कदम बढाय द्या खुशी की गीत गाय द्या जिंदगी है कोम की तो कोम ते भुलाय द्या. तर अशा या सुभाष बाबूंच्या या त्यांचे गीत आपल्या सैनिकांनी तर सर स्टॉप शेलिक हा
खूप खूप धन्यवाद सर. आभासी व्याख्यानमालेच्या बीए द्वितीय वर्ष सत्र चार इतिहासाच्या अभ्यासक्रमातील युनिट चारचे प्रकरण पहिल्याचे विवेचन संपन्न झाले आहे. तेव्हा आता वेळ आली आहे ती निरोपाची, निरोप समारंभाची. ओके सर, ओके सर. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. माझे विचार आपण सर्वांनी त्यांच्याकडून ऐकून घेतलं आणि या चारही महाविद्यालयाने चांगला उपक्रम हात घेतला त्याबद्दल त्यांचं इतकं अभिनंदन करावं इतकं कमी आहे. आणि मला संधी याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. आभासी व्याख्यानमालेच्या बीए द्वितीय वर्ष सत्र चार इतिहासाच्या अभ्यासक्रमातील युनिट चारचे प्रकरण पहिल्याचे विवेचन संपन्न झाले आहे. तेव्हा आता वेळ आली आहे ती निरोप समारंभाची. व्याख्यानमालेचे आयोजक मनोहरराव कांबळी महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर उषा साखोरे मॅडम, आर्ट अँड कॉमर्स नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जगदीश हटवार सर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही कोल्हे सर, तायवाडे कॉलेजच्या प्राचार्य मॅडम डॉक्टर शरयू तायवाडे मॅडम यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार मानते. व्याख्यानमालेचे संयोजक माझे गुरुवर्य सहयोगी डॉक्टर संजय ठवळे सर, डॉक्टर शरद डवरे सर यांचेही मी सहृदय आभार मानते. आजच्या व्याख्यानमालेचे व्याख्याता डॉक्टर फुलमाळी सरांनी भारतीय राजकारणाच्या स्वातंत्र्य संग्रामात सुभाषबाबूंची भूमिका काय होती, आझाद हिंद सेना स्थापन करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा कसा होता आणि त्यातच त्यांनी स्वतःचा प्राण कसा गमवला हे अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी स्पष्ट केलेले आहे. सरांचेही मी सहृदय आभार मानते. या व्याख्यानमालेसाठी ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभले अशा सर्वांचेही मी आभार मानते. दिनांक 22 फरवरी 2022 ला माउंट बेटन योजना भारतीय स्वातंत्र्याचा कायदा या प्रकरणाचे विवेचन प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत कापशीकर सर करणार आहे. तरी सर्व विद्यार्थी वर्गांनी जास्तीत जास्त संख्येने या व्याख्यानमालेत सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. मी डॉक्टर यमुना रेवतकर आता आपणा सर्वांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद.